नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरणार। जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस भाजपकडून जोडे मारत चार ठिकाणी तीव्र आंदोलन। आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने शटडाऊन पुढे ढकलल्याने शुक्रवारी पाणी पुरवठा नियमितपणे होणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल। तसेच या अवैध व्यवसायावर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली। पुणे येथील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेत ठोस कारवाया करण्याची मागणी केली। त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करत डुंबरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असे सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन केळकर यांना दिले। अधिवेशनातही त्यांनी यावर आवाज उठवला, त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाया झाल्या। मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले। या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुंबरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यावर जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले। तर या अवैध व्यवसायावर नियमित आणि ठोस कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे मनुस्मृती द अहं कार्यक्रमाचा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अवमान केला होता। या प्रकरणी राज्यभरात राजकारण पेटले असून आज ठाण्यात आणि राज्यभर आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निदर्शन आणि आंदोलन करण्यात येणार आहेत। ठाण्यात देखील चार ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी म्हणून आवड यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आला मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात भाजपाने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला, तसेच त्याच्या छायाचित्राला काळे फाजले। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नियोजनातून आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यातील कोटनाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच चितळसर पोलीस ठाणे व वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील डॉक्टर
आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, वृषाली वाघुले भोसले यांनी आव्हाडावर कारवाईची मागणी केली. ठाणे शहरातील 4 विधानसभा मतदारसंघात आंदोलन करून आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला. ठाण्यातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, मृणाल पेंडसे, राजेश मडवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह संख्य कार्यकर्ते सामील झाले होते. ओवळा माजी वडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, तसेच त्याच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर कळवा येथे आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊन कामे जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत 1720 कामे मंजूर असून त्यापैकी 128 योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत, 592 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनच्या संबंधित ठेकेदारांना योजनेच्या कामांची गती तात्काळ वाढवून कामे पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. तसेच या बैठकीत ठेकेदारांना प्रत्यक्ष काम करत असताना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा उपविभागातील अभियंता यांनी या कामांबाबत खबरदारी बाळगून ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवून कामे करावीत, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव पाड्यांतील ग्रामस्थांना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार असून पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. डोंबिवली केमिकल ब्लास्ट प्रकरणी आरोपी मलय मेहता यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसाची वाढ झाली आहे. 23 मे रोजी दुपारी 1:45 अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्याच्या आई मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले, तर मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला 29 मे पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती. मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्याच्या जे या कंपनीचे पार्टनर आणि डायरेक्टर असल्याने पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीश SS राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील P सकपाळ यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकिलातर्फे तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रे अक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे, या अशा अनेक बाबींसाठी आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली.
तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला 304A कलम लागू होत नसल्याचा दावा करत कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता. ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत पोलीस कोठडी 7 दिवसांची देऊ नये असा युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस एस राऊळ यांनी मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना 31 मे पर्यंत म्हणजेच 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 17 वर्षीय कबड्डीपटू मुलीची तीच याच प्रशिक्षकाने हत्या केली आहे. आपली प्रेयसी दुसऱ्याबरोबर बोलते या संशयावरून एका 17 वर्षीय कबड्डीपटू मुलीची तीच याच प्रशिक्षकाने गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्री भोसकून हत्या केल्याची घटना कापूर बावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कापूर बावडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश याचे त्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. कापूर बावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत 17 वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती. 24 मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुगणर्दी सुटली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या बाबतची माहिती घर मालकाला दिली. घर मालकाने दरवाजा उघडला असता घरामध्ये 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यावेळेस तिची आई आणि भाऊ घरात नव्हते. त्यानंतर या संदर्भात कापूर बावडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळाभोवती जखमा झाल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घनसोली येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने संशयातून तिची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती. तिने गणेश याच याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. यातून त्यांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता.
23 मे या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला. ती इतर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते असा संशय गणेश याला होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यानंतर तिच्या गळ्याभोवती कात्रीने जखमा केल्या. हत्या झाल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बाबासाहेबाच फोटो होत हे लक्षात आलं नाही त्याबद्दल माफी मागतो. जितेंद्र आव्हाड विरोधकांना टीका केल्याशिवाय काहीच सुचत नाही. विरोधक हे टीका करणारच - बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत - पुस्तकात मनुस्मृती लिहिलेली आहे म्हणून फाडले - बाबासाहेबाच फोटो होत हे लक्षात आलं नाही त्याबद्दल माफी मागतो - बाबासाहेबाच्या विचारांना आज धक्का लागतोय म्हणून मनुस्मृतीच द अँड केलं असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ठाणे शहरामध्ये लागलेला प्रचंड मोठा एलईडी होर्डिंग मुळे ठाणेकरांना त्रास होत आहे. या होर्डिंगवर एलईडी लाईट्स लावण्यात आले आहेत. याचा प्रमुख त्रास वाहन चालकांना होत आहे. होर्डिंगवर असणाऱ्या एलईडी लाईट्सची तीव्रता जास्त असल्याने वाहन चालकाच्या डोळ्यांवर पडत असल्याने वाहन चालवताना समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. ठाणे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने रेल्वे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र महिन्यातील काहीच दिवस सोडले तर इतर दिवशी हे सरकते जिने बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, सामानाची वाहतूक करणारे प्रवासी, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यासह दिव्यांग नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्माच्या त्रासाने प्रवास करून आल्यानंतर जिने चढून प्रवास करणे शक्य होत नाही. मात्र पर्याय नसल्याने प्रवाशांना या सरकत्या जिन्यावरून चालत जावे लागत असल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत संतप्त प्रवाशांनी केली आहे. 10वी परीक्षेत 100% गुण मिळवून ठाणे शहराच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या 5 पाखाडी येथे राहणारी कुमारी अनन्या सुहास कुलकर्णी तसेच 9पाडा येथे राहणारी कुमारी अनुष्का काळे या दोघेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे यांनी काल त्याच्या राहत्या घरी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले तसेच त्या दोघेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने शटडाऊन पुढे ढकलल्याने शुक्रवारी पाणी पुरवठा नियमितपणे होणार आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने 30 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून 31 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 12वी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शिवटाकी येथे दुरुस्तीसाठी घेतलेला शटडाऊन काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलला असल्याचे कळवले आहे. त्यामुळे या काळातील ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवडा, मानपाडा व वागळे इस्टेटचा काही भाग येथे शुक्रवार 31 मे रोजी बाधित होणारा पाणी पुरवठा आता नियमितपणे सुरू राहणार आहे. दुरुस्तीसाठीचा शटडाऊन आता मंगळवार 4 जून रोजी रात्री 12:00 ते बुधवार 5 जून रोजी रात्री 12:00 या काळात घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने कळवले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही
ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरणार. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस भाजपकडून जोडे मारत 4 ठिकाणी तीव्र आंदोलन. आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने शटडाऊन पुढे ढकलल्याने शुक्रवारी पाणी पुरवठा नियमितपणे होणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच युट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.